तर आता आम्ही निघालोय खांडीमध्ये आणि आम्ही सध्या पिंपरी चिंचवडमध्ये राहतोय आणि आमचा इथून जवळपास खांडी हे 50 ते 60 किलोमीटर आहे. तर जवळपास आपल्याला किती टाइम लागेल नेमकं, म्हणजे काय 1 ते 2 तास आम्हाला तरी इथून लागू शकतात. आम्ही मित्र चाललोय, हा माझा भाऊ आहे प्रदीप वाडेकर, हॅलो, आणि हा कान्हा शेडगे, आणि हा किरण भोसले. याचं नवीन यूट्यूब चॅनल येणार आहे, तर आम्ही त्याच्याबद्दलही तुम्हाला माहिती सांगू. सध्या आम्ही आता सोमाटणे फाट्यावरती पोहोचलेलो आहे आणि टोलनाक्यावर आत्ता आम्ही थांबलोय. तर साईडला तुम्ही बघू शकता की खूप सारी गर्दी जी आत्ता आहे, लॉकडाऊन नुकतंच उघडलं आहे बऱ्यापैकी, पण तरी गर्दी मात्र खूप जास्त दिसते. तुम्ही तर आत्ताच आम्ही पोहोचलेलो आहे इथे आणि अतिशय सुंदर असं वातावरण इथं सध्या झालेलं आहे. खूप दिवसांपासून इथे पाऊस असल्याकारणाने आपण बघताय माझ्या मागे एक सुंदर असा धबधबा पण आहे आणि सगळीकडे हिरवं हिरवं झालेलं आहे, त्याच्यामुळं खूप भारी वाटतं आहे. आत्ता जस्ट आम्ही नाश्ता करून आता आम्ही त्या धबधब्याकडे जायचा प्रयत्न करतो आहे. बघू जमलं तर ठीक, नाही तर आम्ही पुढे जाऊ. तर आता आम्ही या धबधब्याच्या इथं आलो आहे. याच्या आधी माझे भाऊ वगैरे इथं आलेले आहेत आणि ते म्हणत आहेत की आम्हाला अशी जागा माहिती आहे की जी लोकांना माहीत नाही आहे. तर आता आम्ही या इथून चाललो आहे, सो लेट्स ट्राय. हळू रे, हळू 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 हळू. चप्पल गेली दरवेळी जॅकेट चप्पल जाते अडायचं माहिती का, विना चालू आहे ना, एकच चप्पल राहिली आहे. अडकली असेल चप्पल. तर आम्ही आलोय तिकडून, जास्त थोडं हार्ड होतं वरती त्याच्यामुळं आम्ही लवकर आलोय. मित्राला थोडंसं लागलंय आणि माझी चप्पल हरवली होती तुम्ही बघितलं, पण नशिबाने कशी काय काय मिळते ती पुढे जाऊन अडकली होती. तर येत्या वेळी तुम्ही बघताय ते दोन्ही चप्पल आता मला परत भेटले. बाय. आता आम्ही निघालोय आणि इथून पुढं आम्ही असंच जस्ट स्पॉट शोधत चाललोय. आम्हाला इथलं जास्त काही माहिती नाही आहे आणि 10-20 किलोमीटर पर्यंत इथे वेगवेगळे स्पॉट्स आहेत असं आम्ही विचारून बघितलं, तर आहेत सांगितलं. आता बघू आणि
मागून मला त्रास दे, ब्लॉग खराब करणारे खूप बसले. आणि दुसऱ्या स्पॉटला आम्ही आत्ता सध्या आलेलो आहे आणि अतिशय सुंदर असा स्पॉट आहे. तुम्ही बघताय की लॉकडाऊन मात्र होता, आता इतक्यात सोडलं त्याच्यामुळं भरपूर लोक इथं गर्दी करत आहेत, त्याच्यामुळं आम्ही शक्यतो जाणार नाही तिकडे. पण खरंच खूप सुंदर असं वातावरण येतं आणि खूप छान असं पाणी पडताना तिथून दिसत आहे. एकदा तुम्ही बघू शकता. तर मी तुम्हाला सांगितलं होतं ती मागच्या साईडला आहे ती बाजू, आणि तुम्हाला दिसेल ती बाजू, ती दिसते तिकडे. आणि पण आम्ही तिकडे न जाता आता पहिल्यांदा इकडे आलो, तर तुम्ही बघू शकताय की इकडे अतिशय सुंदर असं वातावरण आहे आणि त्यापेक्षा इकडे जास्त लांब असा धबधबा आपल्याला बघायला मिळतो, त्याच्यामुळे आम्ही या साईडला पहिले आलो. हा तरी बऱ्यापैकी खूप लांब आहे पुढे, पण आम्ही तसं काही गेलो नाही आहे कारण ऑलरेडी आम्हाला इथे 5 वाजलेत.